पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून राहुल परचंडे मित्र परिवाराच्या सहकार्याने पंढरीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये आज मोफत कोविड लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। हरिदास वेस परिसरातील यज्ञवल्क्य आश्रमात आयोजित या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी परचंडे, सुनील वाळुसकर, दिलीप शाह यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी राहुल परचंडे मित्र परिवार संघर्ष परिवाराचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविड 19 या संकटामध्ये त्याच्यावरती एक खात्रीशीर उपाय म्हणून लसीकरण सुरू आहे। गेले जवळजवळ 6-8 महिन्यापासून लसीकरण सुरू आहे, परंतु लसीचं प्रमाण कमी होतं। आता लसीचं प्रमाण उपलब्धता भरपूर प्रमाणामध्ये आहे, अजूनसुद्धा जवळजवळ 60-70% लसीकरण आपल्या देशात किंवा आपल्या शहरामध्ये झाल्याचं निदर्शनास आलं। 1-15 लाख लोकसंख्या गृहीत धरून उरलेलं जे काही 25-30% लसीकरण आहे, त्यानंतर 0-18 या वयोगटातले सोडून जे 18 वर्षे जे वयोगट आहे त्याच्यामधल्या राहिलेल्या लोकांना अधिक लसीकरण करण्यासाठी म्हणून सुरक्षा कवच ही सरकारने 8-14 ही मोहीम राबवली होती। आणि त्या मोहिमेअंतर्गत निरनाळे गणेशोत्सव मंडळं, देवीची मंडळं, निरनाळे समाज उपयोगी जी काही काम करणारी NGOs असतील किंवा त्या त्या प्रभागातले नगरसेवक या सर्वांच्या सहकार्यामधून शहरामध्ये गेले 5-6 दिवस वेगवेगळ्या भागामध्ये आपण लसीकरणाची मोहीम राबवतो आहे। त्याच्याकरता रोज जवळजवळ 8-10 ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याच्या माध्यमातून गेल्या 6 दिवसांमध्ये अंदाजे 8,000 लसीकरण ह्या शहरामध्ये पूर्ण केलं गेलं। आता ह्यातून जे कोणी लस घेणारे लोक राहतील त्यांच्याकरता कायमस्वरूपी 1-4 लसीकरण केंद्र शहरात, 1 इजबावी भागामध्ये, 1 मनीषानगर कराडनाका ह्या भागामध्ये, 1 आपला जुना सरकारी दवाखाना नगरपालिकेचा आहे त्याच्यामध्ये, आणि 1 इकडं 6 नंबर शाळेमध्ये असं करण्याचं नियोजन झालं आहे। पण ते करण्यापूर्वी आज शेवट दिवस आहे, अशा पद्धतीनं वार्डावार्डातल्या काही तरुण सहकाऱ्यांनी तिथं जाऊन सर्वे केला, राहिलेल्या लोकांना एकत्र आणून त्या लोकांचं लसीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि लोकांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन या निमित्ताने मी करतो।